खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। तर मग वाट कसली बघताय, चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये। प्रचंड व्हरायटी, सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर। 10,000 सिल्क साडी फक्त 2,500, 1,000 जुला सिल्क 499 जेंट्स साठी 1 शर्ट वर 2 शर्ट फ्री, यासह असंख्य ऑफर्स। ऑफर फक्त 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा। प्रभाग क्रमांक 20 मध्ये योगेंद्र थोरात यांच्या पाठपुराव्यानं आणखीन एक आरोग्य वर्तिनी दाखल, पालकमंत्री यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण। प्रभाग क्रमांक 20 मध्ये माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या पाठपुराव्यामुळे नागरिकांच्या सेवेसाठी आणखीन एक आरोग्य वर्तिनी दाखल झाली आहे। त्यांचं पालकमंत्री यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण करण्यात आलं। प्रभाग क्रमांक 20 हा विकास कामांमध्ये सर्व सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये सर्वात पुढे असल्याचं सध्याचं चित्र आहे। या प्रभागात माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी मोठमोठी विकास कामे करून आपला प्रभाग हा विकासमय केलाय, त्यामुळे या भागातील नागरिकांना सर्व सोयी सुविधा मिळत आहेत। त्यांनी प्रभागाचा एवढा कायापलट केला आहे की दुसऱ्या प्रभागातील नागरिक देखील या प्रभागाचे नाव काढतात। त्यांनी निवडून आल्यानंतर पहिल्यांदा नागरिकांच्या आरोग्यासाठी आरोग्य केंद्र 10 हे हॉस्पिटल तयार केलं। या हॉस्पिटलचा कोरोना काळात मोठा फायदा झाला, पण प्रभागातील कृष्णा घाट गावठाण भागातील नागरिकांना हे आरोग्य केंद्र 10 खूप दूर होत असल्यानं नागरिकांनी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांना सांगितलं। त्यांनी लगेच सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेमधून आरोग्य वर्धिनी मंजूर होण्यासाठी धडपड करण्यास सुरुवात केली। आरोग्य वर्धिनी मंजूर झाली, पण बांधण्यासाठी जागा नसल्यानं महापालिकेच्या जीवन प्राधिकरणाच्या जागेत ही आरोग्य वर्धिनी उभारण्यात आली। या आरोग्य वर्धिनीचे काम पूर्ण होऊन पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात आलं। हे आरोग्य वर्धिनी झाल्यानं कृष्णा काठ गावठाण भागातील नागरिकांची चांगली सोय होणार आहे। येथील नागरिकांनी आरोग्य वर्धिनी बांधून दिल्यानं नगरसेवक योगेंद्र थोरात यांचं भरभरून कौतुक केलं। तर योगेंद्र थोरात यांनी माझ्या हातून एक चांगलं काम झाल्याचा आनंद व्यक्त केला। 2019 साली प्रभागात श्रावणी पार्कच्या ठिकाणी UPSC नंबर 10 काढली, खूप चांगला त्याचा वापर प्रभागातल्या लोकांना मिळायला लागला। मात्र कृष्णा घाट हे थोडं बाजूला असल्यामुळं लोकांची मागणी होती की इथे एक दवाखाना व्हावा, शाळा ऑलरेडी इथं आहे, मात्र दवाखाना होत असताना सरकारी जागा लागते आणि घाटावर कुठं पण ओपन स्पेस किंवा सरकारी जागा नव्हती। जीवन प्राधिकरणचे एक पडकी खोली होती, त्याची मागणी आम्ही केली आणि तत्कालीन आयुक्त कापडणी साहेब असतील त्यांच्याकडनं हा दवाखाना आरोग्यवर्धिनी मंजूर केला आणि आज 15 ऑगस्ट रोजी माननीय खडेसाहेबांच्या हस्ते ऑनलाईन 11 अशा दवाखान्यांचं उद्घाटन होत आहे। मला आनंद आहे की घाटावर ही आरोग्याची सेवा नव्हती, ही चालू झालेली आहे। तत्कालीन आयुक्त, आत्ताचे आयुक्त माननीय खडेसाहेब या सगळ्यांचं मी आभार मानतो। महानकर न्यूजसाठी आदि माने, मिरज। ताज्या बातम्यांसाठी महानकर याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।